जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील बसस्थानकातून निघणाऱ्या एसटी बसमध्ये जागा मिळवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी आला चाकाखाली, सुदैवाने विद्यार्थी बचावला, तर कमी बसेसमुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी होत आहेत मोठे हाल। जागा मिळवण्यासाठी एसटी बसच्या खिडकीतून आत प्रवेश करताना खिडकी निखळून पडल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असताना आता जागा पकडण्याच्या नादात एक विद्यार्थी बसच्या चाकाखाली येता येता थोडक्यात बचावला आहे। नंदुरबार बस स्थानकातील हा प्रकार असून सायंकाळी बसने घरीच्या जाण्याच्या नादात हा विद्यार्थी बसच्या चाकाखाली येता येता थोडक्यात बचावला आहे। कंढरे येथील हा विद्यार्थी असून या किरकोळ जखम आली आहे, त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याच गाडीने गावाकडे रवाना करण्यात आले। मुळातच सायंकाळी 4 ते 6 वेळेत नंदुरबार शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या ही जवळपास 6,000 इतकी आहे, त्यातच गाड्यांची कमतरता, त्यामुळे जागा पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग, अशातच एक वाहक गाडी पार्क करताना मागे किती लक्ष देईल हा प्रश्न देखील असल्याने याबाबत ठोस उपाययोजना देखील करणे आवश्यक आहे। 2 दिवसांपूर्वी नंदुरबार आगाराच्या एका गळक्या बसचा व्हिडिओ समोर आला होता। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। We'll be right back.